नमस्कार भारतीय प्रशासकीय सेवेतला एक अधिकारी पुढं संयुक्त राष्ट्रसंघात काम करायला जातो आणि एक दिवस अचानक ते सगळं सोडून भारतात परततो आणि जो शेतीप्रधान आपला देश आहे त्या शेतीप्रधान देशातल्या किसानांचा नेता बनतो त्याचे विचार ऐकण्यासाठी जीवाचे प्राण ऐकून हजारो लाखो शेतकरी बसलेले असतात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो चोवीस वेळा तुरुंगवास भोगतो आणि ज्याच्यावर सातशे साठ केसेस दाखल झालेले आहेत असा शेतकऱ्यांचा नेता शेतकरी संघटनेचा नेता श्री शरद जोशी यांना आज आपण कोर्ट मार्शल मध्ये आमंत्रित केलेला जोशी आपलं कोर्ट मार्शल मध्ये स्वागत शरद जोशी या नावामध्येच महाराष्ट्रातले दोन मोठे राजकारणी दडलेले आहेत पण मला असं वाटतं की तुमच्या संघटनेचा दृष्टिकोन सुरुवातीपासून असा होता कि की आपण राजकारणाशी संबंध आणायचा नाही आणि नंतर अलीकडच्या काळात मात्र तुम्ही राजकारणात आलेले दिसता तेव्हा अशी नेमकी कोलांटी उडी तुम्ही का घेतली आयुष्यामध्ये नाम साधण्याचा आरोप माझ्यावर झाला आहे हा माझा दुर्दैवाचा भाग आहे की एका मोठ्या दिग्गज नेत्याचा आणि माझं पहिलं नाव सारखं आहे आणि दुसऱ्या एका मुख्यमंत्र्याचं माझं आडनाव सारखं आहे त्यामुळे माझ्या विरोधकांना आरोप करताना शरदला शरद, शरद मिळाले किंवा जोशी जोशी एकत्र झाले असा आरोप करता येतो मी राजकारणामध्ये कोणत्याही बाजूला न जाता तटस्थ राहिलो आहे पहिली गोष्ट शेतकरी आंदोलन राजकारणापासून दूर ठेवायचा मी आग्रह का धरला हे समजून घेतलं पाहिजे राजकारणामध्ये अस्मितेचा खेळ असतो आणि बहुसंख्यांकांच्या अस्मितेचं राजकारण होऊ शकत नाही अल्पसंख्यांकांच्या अस्मितेचं राजकारण होऊ शकतं त्याच्याबरोबर मी जेव्हा आंदोलन चालू केलं तेव्हा देशामध्ये जे वेगळे पक्ष होते ते केव्हा ना केव्हा पाळीने सत्तेवर येऊन गेले होते आणि त्या सगळ्यांच्या सत्तेच्या काळातसुद्धा शेतकरी विरोधी धोरणं कायम राहिली तेव्हा हा पक्ष बदलण्याचा प्रश्न नाही हा धोरणं बदलण्याचा प्रश्न आहे आंदोलनं चालू झाल्यानंतर जी मंडळी माझ्या कल्पनांना विरोध करत होती तीच पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नाव घेऊन दिंडी काढू लागली त्यावेळी मी असं आवाहन केलं की सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या पक्षाचा अभिमान थोडा बाजूला ठेवून शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नावरती एकत्र बसावं आणि असं जर झालं तर त्याच्यामुळे संघटनेला किंवा मला जो मोठेपणा येईल त्याचा फायदा मी घेणार नाही आणि म्हणून त्यावेळी मी असं म्हटलं की मी निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही पण तरी देखील अटल बिहारी वाजपेयी किंवा व्ही पी सिंग यांच्यासारख्या राजकीय नेत्यांच्या बरोबर तुमची उठबस असते आणि आता तर तुम्ही पंचायत समित्या काही जिल्हा परिषद पण काबीज केलेली आहेत ही तुमची आम्ही राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणजे शरद जोशींची काही ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे असं म्हणायचं की काय राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणायची म्हणजे सत्तेकरता पक्षामध्ये जायचं असं जर म्हटलं तर मला वाटतं आरोप लागू होणार नाही कोणी असा काही गंभीरपणे आरोप करणार नाही माझ्या मनात एक न्यूनगंडाची भावना आहे की कधी कुणाला फारसं न जमलेलं असं काम म्हणजे शेतकरी संघटना सगळ्या हिंदुस्थानभावी मी उभी केली शेतकऱ्यांचं माझी पार्श्वभूमी नसताना मी पुरुष असताना देखील सगळ्या हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी शेतकरी महिला आघाडी मी उभी केली पण राजकीय क्षेत्रामध्ये मला अपयश आलं ही गोष्ट खरी आहे सभेला लाखो लाखोनी लोक येतात आंदोलनाला लाखोंनी येतात पण मतपेटीत मात्र ते येत नाही ते काय येत नाहीत ते समजून घेऊन त्याच्याकरता एकदा ज्या तवे संघटनेकरता निकावाचा प्रयत्न केला तसा कदाचित मी पक्षाकरता केला नाही तो करण्याची माझी इच्छा आहे माझी महत्वाकांक्षा फार मोठी आहे ही गोष्ट यात काही शंका नाही फक्त त्याला राक्षस हा शब्द चुकीचा आहे गेल्या वीस वर्षामध्ये शेती संबंधी मी जे अर्थशास्त्र मांडलं ज्याला सुरुवातीला सगळ्यांचा विरोध होता आणि आज सगळ्यांचा पाठिंबा झाला आहे एवढंच नव्हे तर शरद जोशी म्हणजे वेदांतापासून ते खुल्या व्यवस्थेपर्यंत कांद्याच्या भावाच्या मार्गाने जाऊन विचार मांडणारा म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या समस्यांवरती एका धाग्याने विणलेलं महावस्त विणणारा अशी जी माझी प्रसिद्धी झाली आहे त्याच्यामध्ये माझी महत्वाकांक्षा ही अशी एका विचारवंत युग पुरुष बनण्याची आहे कोणताही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या पदात मला काही स्वारस्य नाही एम एसीबी म्हणजे राज्य वीज मंडळाची बिल शेतकऱ्यांनी भरू नयेत किंवा सरकारला जे काही सरकारने दिलेलं कर्ज आहे ते परत करू नये आणि याचं कारण काय तर जोशींचं म्हणणं असं की सरकारला पैसे देणं म्हणजे दारुड्या नवऱ्याला दारू पिण्यासाठी पैसे देणं आता ही अशी प्रक्षोभक विधानं करणं बरोबर आहे का माझी विधान प्रक्षोभक नाहीत मी वक्ता नाही आणि बोलताना मी अत्यंत नेमस्तपणे फारत मोवाळपणे बोलतो केव्हाही अशी बाजारी घोषणा करण्याची माझी प्रवृत्ती नाही दुर्दैवाने काय आहे की वस्तुस्थिती इतकी प्रक्षोभक आहे की त्याचं व्यवस्थित चित्र काढलं म्हणजे ते आपोआप प्रक्षोभक होतं जे सरकार लोकांकडनं कर्ज गो टॅक्स गोळा करतं आणि त्यापैकी त्रेसष्ट ते ब्याण्णव टक्के रक्कम ही केवळ नोकरदारांच्या पगारावरती खर्च करतं प्रत्यक्ष विकासाच्या कार्यक्रमाकरता काही उरत नाही ही सत्यस्थिती आता दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळे लोक मान्य करतात या परिस्थितीला मराठीमध्ये सगळ्यात चांगलं जर का चित्र उभं करायचं झालं तर तुम्ही काय कराल की बायकोने आपलं मंगलसूत्र काढून दिलं तरी नवरा जातो दारूच पितो याच्यापेक्षा चा जास्त चांगलं त्याचं चा वर्णन करता येण्यासारखे असं मला वाटत नाही करताना पक्षोभक वाक्य वापरावं अशी माझी इच्छा तरी नव्हती पण ते चित्र लोकांच्या मनात हुबेहूब तयार व्हावं याकरता मी ते चित्र वापरलं ही गोष्ट खरी आहे कांदा ऊस तंबाखू यासारख्या शेतमालासाठी योग्य हमी भाव मिळावा म्हणून तुम्ही बरंच मोठं आंदोलन आणि मुख्य म्हणजे तुमच्या शेतकरी संघटनेच्या कामाचा तो एक महत्वाचा भाग राहिलेला आहे बराच काळ पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही आता असं म्हणायला लागलेलं आहात की खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये बाजारातल्या शक्तीस त्या शेतमालाचे भाव ठरवू देत मग एकीकडून हमी भावासाठी आंदोलनं करायची आणि दुसरीकडे खुल्या आर्थिक अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा करायचा हा भूमिकेतला विरोधाभास आम्हाला शरद जोशींच्या मध्ये का आढळतो एकोणीसशे ऐंशी साली शेतकरी संघटनेचं चा आंदोलन चालू झालं आज आपण दोन हजार दोन सालात आहोत मध्ये एकोणीसशे म्हणजे मध्यभागी एकोणीसशे नव्वद साली समाजवादी रशियाचा पाडाव झाला आणि हिंदुस्थानातली सुद्धा समाजवादी व्यवस्था बदलून आपण खुल्या मार्गाकडे जाऊ लागलो आहोत एवढा बदल घडल्यानंतर जर कोणची शेतकरी संघटना ऐंशी सालचीच धोरणं पुन्हा सांगत असेल तर ती तेच तेच नाटक वीस वर्ष करणारी नाटक कंपनी असं म्हणावं लागेल जर परिस्थिती बदलली वस्तुस्थिती बदलली तर आपली मतं बदलणं भाग आहे एकोणीसशे ऐंशी साली शेतीमालाला उत्पादन खर्चा इतका भाव मिळावा आणि सरकारने आधारभूत किंमत तेवढी द्यावी अशी मागणी मी केली पण त्यावेळी सरकारी धोरणामुळे जेव्हा भाव पडतात त्यावेळी सरकारने बाजारात उतरून शेतकऱ्याला निदान तोट्यात घालू नये अशी मागणी होती उदाहरणार्थ कांद्याचं आंदोलन झालं तेव्हा कांद्याचा भाव पडला कारण सरकारने निर्यात बंदी घातली निर्यात बंदी घालणं योग्य आहे किंवा नाही शहरी ग्राहकाचं हित काय शेतकऱ्याचं हित काय याचं संतुलन पाहणं याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे मुख्यमंत्र्यांची ती माझी नाही mm. पण तुम्हाला जर असं वाटतं की राष्ट्रहिताकरता कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणं आवश्यक आहे तर मग निदान शेतकऱ्याचा तोटा होणार नाही हे पाहणं आवश्यक आहे याकरता mm. आम्ही आधारभूत किंमतीची मागणी केली आज जर का निर्यातीवरच्या सगळ्या बंद्या उठल्या आणि आयातीवरती जर का बंधन राहिली नाहीत देशामधल्या अंतर्गत सगळ्या वाहतुकीवरती व्यापारावरती बंधनं राहिली नाहीत तर सरकारवर अशा तऱ्हेच्या आधारभूत किमती देण्याची कोणतीही नैतिक जबाबदारी राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे पण ज्यांनी तीस वर्ष शेतकऱ्यांना अशा तवेच्या बंधनात ठेवलं त्यांनी आता एकदम मात्र त्याच्यातनं काढता पाय घ्यायचा हे मला पटणार नाही उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार योजना जर का सगळ्या जगातल्या बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव जेव्हा चढे होते आमच्याकडचे भाव कमी होते तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला त्या भावांचा फायदा घेऊन दिला नाही आणि आज जगातली बाजारपेठ घसरत आहे असं म्हटल्या होती आता आमची जबाबदारी नाही म्हणून बाहेर तुम्ही विश्वामित्री पवित्र घेऊ लागला तर ते मी होऊन देणार नाही ही व्यवस्था बंद करायला पाहिजे पण ती बंद करताना काही व्यवस्थितपणे ती बंद करायला पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार पळून जाऊ शकणार नाही एवढीच माझी भूमिका आहे पण नाही तर शेतीमाला किती शेतकऱ्यांना कोणत्याही तऱ्हेच अनुदान मिळावी काही फायदे मिळावे अशी मागणी मी कधीही केली नाही खुल्या व्यवस्थेत शेतकऱ्याला जे मिळालं असतं तेवढं मिळण्याचा त्याचा अधिकार आहे आणि मी जेव्हा उत्पादन खर्च म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय अर्थशास्त्रातला हा सिद्धांत आहे की खुल्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही संतुलन बिंदू मध्ये जी किंमत मिळते ती किंमत सरासरी खर्चा इतकी असते माझी मागणी तीच आहे सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर जर का आज खुली बाजारपेठ असती तर त्या बाजारपेठेमध्ये काय भाव मिळाला असता याचं निदान करायला माझ्याकडे एकच कर साधन आहे उत्पादन खर्च काय तर मी उत्पादन खर्चाची मागणी केली नाही तर खुल्या बाजारात जी किंमत मिळाली असती ती शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी मुलाची मागणी शरद जोशी यांची आंदोलन शेतकरी संघटनेची आंदोलन म्हणजे रास्ता रोको रेल रोको अशा प्रकारचे उपाय अवलंबून तुम्ही सर्वसामान्य जनतेला वेठीला धरता आणि त्यांचे फार त्यामध्ये हाल होतात या गुन्हा मी मान्य करायला तयार आहे मी जेव्हा शेतकरी आंदोलनात पडलो तेव्हा प्रश्न असा होता की शेतकऱ्याला कोण आपलं काही काम बंद करता येत किंवा यंदा क भाव कमी आहेत म्हणून मी पीक काढत नाही असं काही करून चालत नाही ज्या तऱ्हेने कामगार संपाव जातात त्या तऱ्हेने शेतकरी कामा संपाव जाऊ शकत नाही तेव्हा शेतकऱ्यांची चळवळ तर उभी करायची आहे पण त्यांच्या हाती हत्यार काही नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हाती कोणतं कमीत कमी, कमी त्रासदायक हत्यार देता येईल याचा मी अभ्यास केला आणि केवळ वास्तव रोको केला नाही तर त्या रोकोच्या बरोबर मोठ्या संख्येने शेतकरी तुरुंगात नेले मी गेलो आणि त्या पलीकडे बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या सामर्थ्याने शेतीमालाचे भाव हे आपल्याला पाहिजे त्या पातळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अशी एकूण सर्वसामान्यांचा त्याच्यामध्ये ज्यांची ती अडचण होते यात काही मला मी मान्य करतो आणि मला असं वाटतं की कोणत्याही संपामध्ये मजुरांच्या असो एस टी कामगारांच्या असो झाडूवाल्यांच्या असो भंग्यांच्या असो पोस्टमनच्या असो कारखोनांच्या असो कोणत्याही संपामध्ये जनतेला त्रास होतोच तेव्हा ज्यांच्यावरती इतकी वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे त्या लोकांनी अनेक वर्षानंतर जर असं असं काढलं तर ते जास्त सहानुभूतीने समजावून घ्यायला पाहिजे पण याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट म्हणू इच्छितो की जेव्हा जेव्हा रास्ता लोक झाला तेव्हा आम्ही सूचना दिल्या होत्या की आजारी माणसं दवाखान्यात जाणारी किंवा लग्ना करता जाणारी परीक्षे करता जाणारी विद्यार्थी यांना कधीही अडवू नये त्यांना ताबडतोब सोडून देण्यात यावं आणि हे प्रत्येक वेळी झाले एवढंच नव्हे तर तुम्हाला एक गमत सांगतो मी की रस्ता लोक हे आंदोलन फार अनिश्चित कालपर्यंत चालू ठेवता येत नाही जर का ठेवलं तर होतं काय अडकलेल्या लोकांची संख्या तुमच्या सत्याग्रहींपेक्षा जास्त होती आणि आंदोलन चालवणार नेता जर चतुर असला तर ही परिस्थिती यायच्या आधी काहीतरी एक त्यावेळी तिथं लोकांना समाधान करून गर्दी तो काढून कर, करून देणं त्याला आवश्यक पडत तेव्हा इतर लोकांचं म्हणजे ज्या लोकांनी महिनेच्या महिने, महिने मुंबईमध्ये कचरा साठून दिला किंवा इथं रोग रोगराई पसरेल अशी परिस्थिती तयार केली त्यांनी साधारणपणे तीन चार तास अडणाऱ्या वाहतुकीबद्दल फार तक्रार करावी काही योग्य नाही पण रेल्वेमध्ये मी ज्यावेळी आंदोलन चालू केलं त्यावेळी परिस्थिती अशी होती की आजची गाडी उद्या आली तर पुष्कळ झाली तर त्याच्यामध्ये काय कधी आता काय त्यापेक्षा जास्त आम्ही दोन चार तासापेक्षा रेल्वे अडवू शकलो असं काही नाही तर त्याच्याबद्दल काही फार लोकांची गैरसोय झाली असं मला आणि सर्व आपण आपली शेतकरी पार्श्वभूमी प्रत्येकाची असते हे लक्षात घेतल्या शेतकऱ्यांना दुसरं काही साधन नाही पहिल्यानंतर शेतकऱ्यांनी अगदी नाईलाज म्हणून या मार्गाचा उपयोग केलाय पाहिल्यानंतर त्याच्याकडे जास्त सहानुभूतीने पाहणं आवश्यक आहे जिच्यावर किडे कीटक हल्ला करू शकत नाहीत अशा तऱ्हेच्या ज्या जाती आहेत त्या विकसित करणं ज्याला जीन टेक्नॉलॉजी असं म्हणतात त्यापैकी बीटी कॉटन हा एक मध्यंतरी बऱ्याच बहुचर्चित विषय होता आणि या बीटी कॉटन कंपनीच्या या बियाण्याची निर्माती मॉन्सॅन्टो नावाची जी एक परदेशी कंपनी ती करत असते तेव्हा बीटी कॉटन शेतकऱ्यांना उपलब्ध करावं म्हणजे तुम्ही थोडक्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदो उदो करताय असं नाही वाटत का तुम्हाला मी बीटी कॉटन हे चांगलं तंत्रज्ञान आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी हे चांगलं तंत्रज्ञान आहे असं वाक्य कधीही वापरलेलं नाही एका बाजूला जगामध्ये संशोधन करून एक नवं बियाणं आलं आहे त्याचा उपयोग अमेरिकेतले शेतकरी करतात चीन मधले करतात ब्राझील मधले करतात अर्जेंटायनातले करतात काही परिणाम त्याचे चांगले काही वाईट आहेत पण हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला म्हटलं काय भानगड आहे हे माहीत सुद्धा नाही कारण अर्ज दिल्लीला सात वर्ष पडून आहे मी मांडणी केली ती एवढीच की हे बियाणं चांगलं आहे का वाईट आहे याचा निर्णय फक्त दिल्लीच्या संशोधन संस्थांनी घ्यायच्या ऐवजी एकदा त्याच्यामध्ये काही किमान धोका आहे तो टाळण्याबद्दल टाळण्यापुरत्या कसोट्या झाल्या किंवा शेतकऱ्यांना त्याचा अनुभव घेऊन द्या मी मोन्सॅन्टोचा पाठपुरावा केला नाही कोणत्याही तंत्रज्ञानाचा केला नाही हे मी हवीच क्रांतीच्या तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा बोलतो कोणचंही तंत्रज्ञान चांगलं नसतं आणि वाईट नसतं hmm. काही भागात चांगलं असतं काही भागात वाईट असतं आगीने स्वयंपाक होतो आगीने आग लागते hmm. त्याचं स्वातंत्र्य लोकांना असलं पाहिजे आणि जेव्हा त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात तेव्हा माणसाच्या समस्या या त्याच्या पुढच्या तंत्रज्ञानाने सुटतात उदाहरणार्थ क्रांतीमुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो hmm. पण रसायनांच्या वापरामुळे त्याच्यामुळे प्रदूषण होऊ लागलं प्रदूषण दूर करण्याकरता निय घेणारे ते मागे जाऊन जैविक कर शेती करून तो प्रश्न सुटू शकत नाही तर जिन टेक्नॉलॉजी सारख्या तंत्रज्ञानाने रसायनांचा सा, किंवा औषधांचा वापर कमी करावा लागेल त्यातून तो प्रश्न सुटू शकेल भारतीय शेतकऱ्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये उतरावा असं तुम्ही नेहमी म्हणत आलात पण भारतीय शेतींचे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीचे आकार त्यांना उपलब्ध असणारी यंत्रसामग्री ही परदेशातल्या शेतकऱ्याच्या तुलनेनं बरीचशी मागासलेली अशी आहे मग असं असताना तुम्ही हा जो तुमचा आग्रह आहे त्यामुळे तुम्ही जवळजवळ भारतीय शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करताय असं नाही वाटत शेतकरी हिंदुस्थानातला आत्महत्या वर्षानुवर्ष करतो आहे पूर्वी त्याला काशीचं मरण म्हणत असत आणि मुलाला आपण ओझं झालोय असं कळलं की म्हातारी आई बापा काशीला जाऊन देह ठेवीत आणि hmm. आजचा आंध्र प्रदेशातला आणि विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी इंडवीन पिऊन आत्महत्या करतो याच्यात मुळामध्ये शेती हे न परवडणारा धंदा झाला आहे तेव्हा आतापर्यंत समाजवादाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर जी बंधनं लादली गेली त्यातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आजच्या परिस्थितीमध्ये जगातल्या शेतकऱ्याशी सामना देण्याची हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याची परिस्थिती नाही हे मला मान्य hmm. म्हणजे त्याची मी तुलना अशी केली की अमेरिकेतला शेतकरी उदाहरणार्थ ना अमेरिकेचं नाव घेणं असं काही आवश्यक का आहे असं नाही पण तिथला शेतकरी व्यायाम करून पैलवान पैलवानकी करून कुस्ती करून बदाम पिस्ते खाऊन आलाय आणि आमच्याकडचा शेतकरी चार पाच वर्ष आजारातनं उठलाय त्याला औषध पाणी दड मिळालं नाही मिळाल तर फार तर हायब्रीड भाकरी भाक मिळते अशी तुलनात्मक दृश्य आहे पण यामुळे कुस्तीच करू नये असं ज्यांना वाटत त्यांना मला प्रश्न असा विचारायचा की हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था कशामुळे झाली hmm. एका वाक्यात त्याचं आता उत्तर देता येतं वीस वर्ष मी भूमिका मांडत आलो की हिंदुस्थान सरकारने शेतकऱ्यांवरती जाणीवपूर्वक जी उणे सबसिडी लादली म्हणजे सगळ्या देशांमध्ये उत्पादन खर्च भरून वर शेतकऱ्यांना काही मिळावा अशा धोरणं असतात हिंदुस्थानात उत्पादन खर्च भरून येऊ नये अशा तऱ्हेची धोरणं लादली जी आज हिंदुस्थान सरकारने त्याचा कबुली जबाब दिलाय त्याच्याबद्दल काय आता वाद नाही व्हायला अशी धोरणं ठेवल्यामुळे हिंदुस्थानचा शेतकरी दुबळा झाला ज्या सरकारने शेतकऱ्याला दुबळं केलं त्याच्याच दावणीला पुन्हा शेतकऱ्याला बांधावं का एवढाच प्रश्न आम्ही असं म्हणतो की अबुखाच्या बकवीसारख्या त्याला एकदा बाहेर जाऊ द्या त्याला जगाचा अनुभव घेऊ द्या तुम्ही फक्त त्याच्या मार्गात पुन्हा अडथळे तयार करू नका एवढं आमचं म्हणणं आणि हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याकडे शेवटी काही महत्वाचे फायदे आहेत केवळ काय होतं आपल्याकडे एक पराभूत मनोवृत्ती असते मनोवृत्तीचं उदाहरण असं की आम्ही आंबे पाठवले की आम्ही काय खाणार किंवा सफरचंद न्यूझीलंड मधून आली म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं कसं होणार म्हणजे छाप पडो का काटा आम्ही हावलो अशा तऱ्हेची एक पराभूत मनोवृत्ती हिंदुस्थानच्या शेतकऱ्याकडे उदंड सूर्यप्रकाश आहे हिंदुस्थानच्या शेतकऱ्याकडे मुबलक पाणी आहे आणि सगळ्या सरकारी धोरणांचा जाच सोसून सुद्धा देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करणारा कष्टाळू शेतकरी आहे जगामधल्या स्पर्धेमध्ये सगळ्यात शेवटी महत्वाचे घटक हे ठरणार बरोबर त्याला सध्या साधनं नसतील कारगिलमध्ये जाताना आमच्या जवानाकडे साधनं नव्हती म्हणजे काय आम्ही देश सहर्दी वाचवल्या नाही काय तेव्हा त्याला तिथं गेलं पाहिजे आपल्याला ब्रॉन्झ मेडल सुद्धा मिळत नाही म्हणून ऑलिम्पिकमध्ये जायचं आपण थांबलो नाही तसं आज आमचा शेतकरी दुबळा आहे म्हणजे आम्ही डब्ल्यूटीओच्या ऑलिम्पिकमध्ये जाऊ नये ही चुकीचं आणि आत्मघाती धोरण आहे अशी माझी भूमिका आहे तुम्ही एकूण सरकारी धोरणावर खूप टीका करत आलाय आत्ता आपल्या संपूर्ण वक्तव्यामध्ये देखील एकूण तसा सूर दिसतोय समजा तुम्ही सत्तेवर आलात तर काय भारतात क्रांती घडवून आणाल की काय मला क्रांती हा शब्द फारसा आवडत नाही म्हणजे सबंध इतिहासाच्या प्रगतीमध्ये एकदम अशी काहीतरी उलथा पालत होते आणि त्याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतात ही डाव्या विचारवंतांनी लोकप्रिय केलेली कल्पना आहे त्याच्यामध्ये काही वेळा जास्त वेगाने बदल होतो काही वेळा कमी वेगाने बदल होतो परंतु क्रांती न घडता काही गोष्टी सर्वसाधारण करण्यासारख्या त्या अशा कि जिथं जाणीवपूर्वक आपण दोष निर्माण केले आहेत तेवढे दोष निर्माण करणं जरी थांबवलं तरीसुद्धा मला असं वाटतं हिंदुस्थानची प्रगती फार मोठी होईल काही माझ्या लिखाणामध्ये मी अशा काही सूचना केल्या आहेत उदाहरणार्थ असं म्हटलंय की इंग्रज गेल्यानंतर इंग्रजांचा फक्त रेल्वे बांधण्याचा कार्यक्रम आम्ही चालू ठेवला असता आणि दुसऱ्या विकासाच्या काही योजना केल्या नसत्या तरी देशाची परिस्थिती आज जास्त चांगली असते पण गांधींच्या शब्दात सांगायचं झालं तर गरिबी हटाव गिबी हटाव सगळेजण म्हणतात गरिबांच्या छातीवरून उठायला कोणी तयार होतं गरिबी वाढावी आणि टिकावी म्हणून तुम्ही जे प्रयत्न करता तेवढे प्रयत्न थांबवा एवढा तर माझा कार्यक्रम आहे मी लिखाण करून तपशीलवार योजना दिल्या आहेत त्याला जी काही राजकीय लागते ती ताकद आज माझ्याकडे नाही हे मी कबूल करतो उदाहरणार्थ आजच्या पद्धती आजच्या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये कोणी तुम्हाला झुणका भाकर देतो म्हटलं दोन रुपयात तांदूळ देतो म्हणतो लोक त्याला मत देतात इतके लोक एका तवेनी वैफल्यग्रस्त झाले आहेत कोणीही मनुष्य पुढे येईल आणि सबंध देशाचे प्रश्न सोडवील अशी आशा कोणाच्या मनात नाही त्यामुळे जो तो माझ्या पोराला नोकरी मिळेल का मला काही मिळेल का असं पानिपतच्या युद्धात हल्ल्यानंतर सैनिकांची जशी स्थिती झाली तशी लोकांची स्थिती आहे त्यामुळे तुम्ही आपल्या पायावर उभं राहा पुरुषार्थ गाजवा कर्तबगाजी वाजवा आम्ही मध्ये येणार नाही असं सांगितलं तो लोक त्याला मत देण्यापेक्षा असं म्हणते मग तुम्ही कशाला पाहिजे तेव्हा आज राजकीय दृष्ट्या खुल्या व्यवस्थेचा विचार हा फारसा लोकप्रिय होण्यासारखा नाही ना म्हणून मनमोहन सिंग सुद्धा पराभूत झाले पण पर माझी मी मा स्वतःला दिल्ली भूमिका अशी आहे की आज राजकीय दृष्ट्या जी भूमिका अशक्य वाटते ती उद्या अपरिहार्य होणार मला आहे कारण या खुल्या व्यवस्थेशिवाय तुम्ही जगू शकता आज जे राजकीय दृष्ट्या अशक्य आहे ते उद्या राजकीय दृष्ट्या अपरिहार्य होईपर्यंत माझ्या विचाराचा झेंडा फडकवत ठेवणे एवढं साधं विनम्र काम मी माझ्याकडे घेतलेलं आहे साहजिकच आमच्या मनात येणारा प्रश्न की आज तुम्हाला वाटत तुमचं वय पासष्ट तुम्ही ओलांडलेली आहे सदुसष्ट वर्षाचं तुम्ही आहात आणि तुमच्या नंतर शेतकरी संघटना बंद होणार की काय तुम्ही उत्तराधिकारी कोणी निवडलेली दिसत नाहीये शेतकरी संघटना बंद व्हायला काही फारसा वेळ लागणार नाही शेती मालात आणि शेतीच्या व्यापारामध्ये हस्तक्षेप करणं सरकारने बंद केलं mm. की शेतकरी हा सर्वसाधारण उद्योजक होईल त्याला वेगळ्या संघटनेची गरज राहणार नाही आणि mm. कोणत्याही चांगल्या संघटनेच चा उद्दिष्ट हे स्वतःच विसर्जन असावं असं माझं मत आहे mm. त्या दृष्टीने जर काम राहिलं नाही म्हणून शेतकरी संघटनेचं विसर्जन झालं तर मला फार आनंद वाटतो mm. काही करून शेतकरी संघटना चालू ठेवायची असा काय माझा विचार तुमच्या घरामध्ये तुम्ही असं त्याचे उत्तराधिकारी निर्माण केलेत का उत्तराधिकारी इतिहास फारसा चांगला नाही पण कुटुंबात कोण कोण आहे मा, मा, माझ्या कुटुंबातलं सुदैवानी कोणीही नाही किंबहुना माझी एक मुलगी जी डॉक्टर आहे तिला माझा विचार पटत नाही आणि मला असं आठवतं की आहेत का त्या दोन्ही मुली माझ्या परदेशात असतात एक नुकतीच गेली पण जेव्हा ती वर्ध्यात होती तेव्हा सुद्धा तिने त्यावेळी मी राजीवस्ताना विरोध करत होतो आणि तिने राजीवस्ताचे कपडे घातलेले होते पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितलं माझ्या वडिलांनी मी काय घालावे कपडे याच्याबद्दल माझ्यावरती कधीही दडपण आणलेलं नाही तेव्हा गांधींनी जसं आपल्या कुटुंबातल्या लोकांना बळजबीनी आपली विचारसरणी मान्य करायला लावली असं करणं हे माझ्या विचारसरणीत बसत नाही कारण माझ्या घरच्या लोकांना सुद्धा आपल्या मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण माझी शेतकरी म्हणून जे काही मोठा परिवार आहे हजारो माणसं आहेत आणि मला असं वाटतं की जवळजवळ ग्रामीण भागातले सगळे प्रामाणिक आणि शेतीवरती कष्ट करून जगू इच्छण्याची इच्छा असणारी लोक आम्ही सगळे एकत्र केले आहे आणि ह्याच्यामध्ये इतर पक्षांची जर तुलना केली तर शेतकरी संघटनेमध्ये आज निदान बारा माजी अध्यक्ष काम करत आहेत महिला आघाडीमध्ये अशाच आठ दहा माजी अध्यक्ष काम करतायत की ज्यांना फळी म्हणता येईल रसिकाऊ आज या निमित्तानं शरद जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आले आपल्या समोर आले तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या या विचाराशी तुम्ही सहमत आहात काय नाही हे आपण ठरवायचं आपणच आज आपण इथे आमच्या कोर्ट मार्शलमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद